कानाचे पडदे फाटून जातील की काय असं वाटावं, इतका जोरदार विजांचा कडकडाट। आकाश फाटल्यागत उसळणारा मुसळधार पाऊस, तो मुसळधार पाऊस अंगावर झेलत मी उभा संपूर्ण नग्न अवस्थे, पाऊस पाणी अंगावर झेलत ओल्या चिंब अवस्थेत, ओल्या चिंब अवस्थेत। थंडीने कुरकुरत उभासलो तरी एकाएकी माझ्या शिश्नाला ताठरता येऊ लागला, ते वाढत जात ऊर्ध्वगामी। हळूहळू उष्णता निर्माण होऊ लागते माझ्या संपूर्ण शरीरात। लोहाराने भात्यातून काढलेल्या एखाद्या लाल बुंद तप्त सळईप्रमाणे लालेलाल दिसू लागतं माझं संपूर्ण शरीर। मग कुणीतरी अज्ञात व्यक्ती एका मागोमागे एक असंख्य घाव घालतं माझ्या त्या लाल बुंद तप्त नग्न शरीरावर। क्षणार्धात मी तीक्ष्ण हत्यारांचे वेगवेगळे आकार धारण करतो आणि त्या हत्यारांच्या अग्रांवर तोलून धरतो सबंध पृथ्वी आणि स्वतःच स्वतःला जाहीर करून टाकतो त्या पृथ्वीचा अनभिषिक्त सम्राट। इतक्यात ताठरता आलेलं ऊर्ध्वगामी वाढत निघालेलं माझं शिश्न कोसळून पडतं क्षणार्धात। मी भानावर येतो आणि हातातल्या पृथ्वी गोल छापलेल्या फुग्याशी खेळत हसतो स्वतःशीच। आणि हसता हसता तो पृथ्वी गोल धिरकावून देतो आढ्याच्या दिशेने। पृथ्वी रूपी तो फुगा आढ्याला लटकवलेल्या फॅनच्या पात्यांचा विक्टिम ठरतो आणि फट असा आवाज येतो। क्षणार्धात नाश पावते माझ्या ओंजळीतली पृथ्वी आणि मी पाहत बसतो भिरभिरणारा आसमंत। भकास स्वप्नहीन कोरड्या डोळ्यांनी